तासाला आपण विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय हा भाग बघणार आहोत. तर प्रथम मी एक प्रयोग आहे तो प्रयोग स्पष्ट करत आहे. या प्रयोगामध्ये एक जाड मेणाचा थर घेतलेला आहे आणि तीन लोखंड, तांबे आणि शिशे असे तीन समान वस्तुमान असणारे गोळे घेतलेले आहे. हे तीनही गोळे एका उकळत्या पाण्यामध्ये काही काळ तापवत ठेवले, त्यामुळं ह्या तीनही गोळ्यांनी त्या उकळत्या पाण्यातून उष्णता घेतली जाते. ह्या तीनही गोळ्यातून घेताना जी उष्णता घेतली जाते ती वेगवेगळी घेतली जाते हे आपण नंतर या प्रयोगावरून स्पष्ट करणार आहोत. या प्रयोगामध्ये आपण तीनही गोल एका जाड मेणाच्या थरामध्ये ठेवलेले आहेत आणि जाड मेणाच्या थरामध्ये ठेवल्यानंतर हे तीनही गोल आपल्याला त्या मेणामध्ये वेगवेगळ्या खोलीवर जाताना दिसतील. तर प्रथम हा जो लोखंडी गोळा आहे तो लोखंडी गोळा मेणामध्ये जास्त खोल जाताना दिसेल, त्यानंतर तांब्याचा गोळा मध्यभागी असणारे आणि शिशाचा गोळा मात्र कमी खोलीवर गेलेला दिसेल. यावरून असे सिद्ध होते की या तीनही गोळ्यांनी घेतलेली जी उष्णता आहे ती उष्णता वेगवेगळी आहे. त्यावरून आपल्याला विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय याची व्याख्या पाहता येईल. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1° सेल्सिअसने वाढवण्यासाठी त्या पदार्थाने घेतलेल्या उष्णतेला त्याची विशिष्ट उष्माधारकता असे म्हणतात. त्यानंतर आपली जी ही विशिष्ट उष्माधारकता आहे ती विशिष्ट उष्माधारकता सी या चिन्हाने दाखवतात आणि त्याचे जे एकक आहे एक SI एकक आणि दुसरा आहे CGS एकक. SI एकक आहे जूल पर KG डिग्री सेल्सिअस आणि CGS एकक आहे कॅलरी पर डिग्री सेल्सिअस. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळ्या कशा असतात हे या तक्त्यावरून स्पष्ट होते. उदाहरणार्थ पदार्थ दिले तुम्हाला पाणी, पॅराफिन, रॉकेल आणि ॲल्युमिनियम. या तीन चारही पदार्थाने घेतलेली जी उष्णता आहे ही वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ पाण्याने घेतलेली विशिष्ट उष्माधारकता 1 कॅलरी पर °C आहे. पॅराफिनने घेतलेली उष्णता आहे 0.5454 कॅलरी पर °C. रॉकेलने घेतलेली उष्णता 0.52 कॅलरी पर °C आणि ॲल्युमिनियमने घेतलेली उष्णता 0.215 कॅलरी पर °C. अशीच या पुढील पदार्थाने ही वेगवेगळी उष्णता घेतलेली आहे. या तक्त्यावरून असे स्पष्ट होते की प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळी उष्णता ग्रहण करत असतो आणि वेगवेगळी उष्णतेनंतर ती जी ग्रहण केलेली उष्णता आहे ती कोणत्या सूत्राने काढता येईल तर ते तुम्हाला इथे सूत्र दिलेले आहे. उदाहरणार्थ पहा, पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता आपण त्या पदार्थाचं वस्तुमान, त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता आणि त्या पदार्थातील घट जे तापमान आहे त्या तापमानातील जी घट आहे ती घट आपण इथं घेत असतो. यामध्ये बघा, पदार्थ उष्णता देतो आणि दुसरा पदार्थ काय करतो उष्णता घेत असतो. हे पहिली घेतलेली उष्णता आहे आणि दुसरी आहे गमावलेली उष्णता. मग ही गमावलेली उष्णता आहे ती ही MCT. आता M म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान, C म्हणजे त्याची विशिष्ट उष्माधारकता आणि Δt हे ते तापमानातील मात्र घट आहे. म्हणजे उष्णता ज्यावेळेस तो देतो त्यावेळेस तापमानात घट होते आणि जो पदार्थ उष्णता घेतो त्यावेळेस तापमानात मात्र काय होत असते वाढ होत असते. मग आता पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा उष्णतेची देवाणघेवाण. आता उष्णतेची देवाणघेत होत असताना उष्ण पदार्थ उष्णता देतो आणि थंड पदार्थ उष्णता ग्रहण करत असतो. त्यामध्ये एक प्रयोग आहे, त्या प्रयोगावरून आपल्याला लक्षात येईल. तर दोन पदार्थ एकमेकामध्ये ठेवल्यानंतर तो उष्ण पदार्थ उष्णता देत असतो आणि थंड पदार्थ उष्णता घेत असतो. मग आता उष्णता विनिमयाचं तत्त्व कसं सांगता येईल, तर उष्ण पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर थंड पदार्थाने कमावलेली उष्णता अशा पद्धतीनं उष्णता विनिमयाचं तत्त्व आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर विशिष्ट उष्माधारकतेचे मापन आणि कॅलरी मापी या प्रयोगाच्या सहाय्याने आपल्याला पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता काढता येते. तर ती पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता काढण्याचं जे सूत्र आहे ते आपल्या इथं समोर दिलेलं आहे. यामध्ये बघा, उष्ण स्थावीने गमावलेली उष्णता बरोबर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता अधिक कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता यांची जी बेरीज आहे ती बेरीज म्हणजेच या उष्ण पदार्थाने गमावलेली उष्णता. मग आता ती सूत्र या Q2 आणि Q1 या स्वरूपात मी सांगतोय. Q1 आणि Q2 मध्ये
हा जो पहिला आहे कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता याला क्यू टू म्हटलेलं आहे आणि कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता क्यू वन. म्हणजे उष्ण पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर हे जे दोन थंड पदार्थ आहे त्या दोन थंड पदार्थाने कमावलेली उष्णता क्यू बरोबर क्यू टू अधिक क्यू वन. अशा पद्धतीनं आपल्याला दोन पदार्थांमध्ये उष्णतेची देवाणघेवाण कशी होते हा भाग इथं बघितलेला आहे. पुढील भाग आपण पुढच्या तासाला बघू.